वर्धा लोकसभा भाजपा उमेदवार रामदास तडसी यांच्या प्रचारार्थ चांदूर रेल्वे अमरावती येथे भाजपची भव्य जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत रामदास तडस यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी हनुमान जयंतीच्या निमित्त रामदास तडस यांना पैलवान म्हणून संबोधित केले. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय श्रीराम. बोल बजरंग बली की, बजरंग बली की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज हनुमान जयंतीचा कार्यक्रम आहे. मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलो कुमारो ब्रह्मचारीचो तस्मै श्री हनुमते नमः. त्या हनुमानाच्या बजरंग बलीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत बजरंग बलीला आशीर्वाद मागतो. बजरंग बली बुद्धी पण देतात आणि शक्ती पण देतात. आम्हाला शक्ती द्या, जे जे अन्याय करतात त्यांच्या विरुद्ध लढण्याची आम्हाला सुबुद्धी द्या, पण आमच्यासोबत आमच्या विरोधकांनाही थोडी सुबुद्धी द्या, ही पण प्रार्थना आज बजरंग बलीच्या चरणी करतो. आजच्या या जाहीर सभेच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपले कृष्णा महाराज अवधूत यांना देखील मी या ठिकाणी प्रणाम करतो आणि मंचावर उपस्थित असलेले आपले लोकप्रिय खासदार उमेदवार, आणि आज बजरंग बलीचा दिवस आहे तर पैलवानांचाच दिवस आहे, असे आपले पैलवान रामदास तडसजी, आपले लोकप्रिय आमदार ज्यांनी खऱ्या अर्थानं गेल्या 2 वर्षांमध्ये सरकार आल्यानंतर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासाकरता निधी आणला, ते युवा नेते प्रतापदादा अडसळ. मंचावर उपस्थित प्रवीण दटकेजी, सुधीर दिवेजी, रावसाहेब रोठेजी, मनोज डहाकेजी, सुरेखाताई ठाकरे, बच्चूभाऊ ठाकूर, विनयजी कडू, पुरुषोत्तमजी बनसोड, प्रशांतजी भेंडे, रवीजी मुंदे, बबनरावजी गावंडे, जकीर भाई, अनिकेत ठाकरे, रवी उपाध्याय, शोभाताई हिवसे, राजेश पाठक, उषाताई तिनखेडे, गिरीश भूतळा, नलिनीताई मेश्राम, बंडूभाऊ भुते, सविताताई ठाकरे, मोहनजी गावंडे, नंदाताई माने, किरणजी निस्ताने, सागर यादव, आमच्या अक्का अर्चनाताई रोठे. खरं म्हणजे आज त्यांचा देखील जन्मदिवस आहे, त्यांनाही मी जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो.